सध्याच्या विधान परिषदेच्या निवडणुका गाजत आहे त्या सत्यजित तांबेंच्या बंडामुळे सत्यजित तांबेंनी अपक्ष अर्ज भरला काँग्रेसने कारवाई करण्याचे आदेश दिले आणि राजकारण तापलं आणि त्यामुळे विधान परिषदेची नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चर्चेला आली पण एकट्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे का, का? तर नाहीये सध्या राज्यात पाच विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका लागल्या नाशिक पदवीधर नागपूर शिक्षक अमरावती पदवीधर कोकण शिक्षक आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी या निवडणुका पार पडणार आहेत पण अनेकांना प्रश्न पडतोय की शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची रचना असते तरी कशी आणि या निवडणुकांसाठी मतदान करतं तरी कोण इथून निवडून येणारा आमदार नक्की कुणाचं प्रतिनिधित्व करतो आणि पदवीधर आणि शिक्षक लोकांसाठी अशी वेगळी तरतूद तरी असते कशाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सर्वात पहिल्यांदा बेसिक क्लिअर करूया ते म्हणजे विधान परिषद आणि विधानसभा यातला फरक विधान परिषदेच्या आमदारांचा सा कार्यकाळ सहा वर्षांसाठी असतो हे सभागृह स्थायी सभागृह असतात म्हणजे आपल्या विधानसभेच्या निवडणुका कशा पाच वर्षात पार पडतात मग सर्व आमदार एकदम जातात आणि नव्याने निवडून येतात तर विधान परिषदेचं तसं नसतं अर्थात प्रत्येक आमदार जेव्हा विधान परिषदेवरती निवडून येतो तेव्हा तो सहा वर्षांसाठी आपला कार्यकाळ पूर्ण करत असतो एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवडून येतात आणि एक तृतीयांश सदस्यांचा सहा वर्षांचा त्यांचा कार्यकाळ तर दोन वर्षांनंतर संपुष्टात येत असतो आता अशा विधान परिषदा प्रत्येक राज्यात आहेत का तर नाही राज्यघटनेनुसार प्रत्येक राज्याचा हा ऐच्छिक अधिकार असतो या अधिकारानुसार महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विधान परिषदेची तरतूद करण्यात आलेली आहे आता बोलूया आपल्या विधान परिषदेबाबत महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण अठ्याहत्तर सदस्य आहेत विधान परिषदेत राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यांच्या एक तृतीयांश सदस्य असावेत पण हे सदस्य चाळीस पेक्षा कमी नसावेत अशी तरतूद आहे आता या अठ्याहत्तर सदस्य कसे निवडून द्यायचे याची एक विशिष्ट तरतूद असते या अठ्याहत्तर सदस्यांपैकी बारा सदस्य हे राज्यपाल नियुक्त असतात म्हणजे यासाठी निवडणुका कला अशा क्षेत्रातून योग्य लोकांना विधान परिषदेत संधी मिळावी म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे अठ्याहत्तर मधून बारा गेल्यानंतर राहतात सहासष्ट सदस्य आता या सहासष्ट सदस्यांना निवडून देण्यासाठी वेगवेगळे मतदारसंघ आणि वेगवेगळी रचना केलेली असते पहिले असतात ते विधानसभेच्या सदस्यांकडून निवडून येणारे सदस्य याची एकूण संख्या आहे तीस एकनाथ शिंदेच्या बंडाच्या रात्री जी निवडणूक पार पडली होती ती अशाच तीस पैकी दहा जागांसाठी झाली होती त्या निवडणुकीचा कोटा सदस्य संख्या या गोष्टी पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल हे तीस आमदार कसे निवडून येतात तरीही अगदी समजण्याच्या भाषेत सांगायचं झालंच तर या तीस जागा विधानसभेत ज्या पक्षाचं जसं जसं बहुमत असेल तशा तशा प्रकारे त्यांना मिळतात उदाहरणार्थ भाजपला विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौवेचाळीस जागांवर बहुमत असेल तर किमान पंधरा ते सोळा विधान परिषदेच्या या जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकतात अठ्याहत्तर मधून राज्यपाल नियुक्त बारा गेले राहिले सहासष्ट या सहासष्ट मधून विधानसभा सदस्यांकडून निवडून देण्यात येणारे तीस सदस्य गेले राहिले छत्तीस सदस्य आता या छत्तीस सदस्यांपैकी बावीस सदस्यांसाठी तिसरा कोटा असतो हे बावीस सदस्य हे नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्य अशा सदस्यांकडून निवडून दिले जातात नगरसेवक ज्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान करत असतात त्या याच निवडणूक आहेत विधान परिषदेच्या इतर निवडणुकांच्या मानाने हा कोटा सर्वात महाग ठरवला जातो कारण इथं मतदान करणारे नगरसेवक जिल्हा मंडळाचे सदस्य असतात सतेज उर्फ बंटी पाटील याच कोट्यातून निवडून आलेले आमदार आहेत आता शेवटचा टप्पा येतो तो सध्याच्या निवडणुकांचा म्हणजे शिक्षक आणि पदवीधर निवडणुकांचा अठ्याहत्तर मधून बारा राज्यपाल नियुक्त गेले राहिले सहासष्ट सहासष्ट मधून विधानसभा सदस्यांकडून निवडून दिले जाणारे तीस सदस्य गेले राहिले छत्तीस या छत्तीस मधून बावीस नगरसेवक आणि झेडपी मेंबर कडून निवडून दिले जाणारे बावीस गेले तर राहिले चौदा सदस्य आता या चौदा जागांसाठी दोन गट पडतात हे दोन गट आहेत शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघ यातल्या शिक्षकांसाठी एकूण सात जागा असतात आणि पदवीधरांसाठी एकूण सात जागा असतात आता या सात सात जागा राज्य पातळीवरती कशा मॅनेज केल्या आहेत तर यासाठी प्रत्येक विभागावरती मतदारसंघ करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रात हे विभाग मुंबई कोकण पुणे नागपूर औरंगाबाद अमरावती नाशिक असे करण्यात आले आहेत उदाहरणार्थ पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ पाहूया या विभागात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर असे पाच जिल्हे येतात या एका मतदारसंघातून एक पदवीधर आणि एक शिक्षक आमदार दर सहा वर्षांनी निवडून दिला जाणार अशा अशा या रचना रचना आता ही प्रकारची असते मात्र आपल्याला समजून यावं म्हणून आपण सरळ अठ्याची आकडेवारी मांडली आहे पण घटनेनुसार ही तरतूद एक छेद बारा एक छेद तीन अशी करण्यात आलेली आहे हे समजून घ्यावं लागेल असो तर विधान परिषदेच्या एकूण रचनेची माहिती तुम्हाला मिळाली असेल तर आता ज्या निवडणुका पार पडत आहेत त्या अशाच एकूण चौदा जागांसाठी रिक्त झालेल्या पाच जागांसाठी आता या पाच जागांमध्ये नाशिक पदवीधर नागपूर शिक्षक अमरावती पदवीधर कोकण शिक्षक आणि औरंगाबाद शिक्षक अशा जागा आहेत आता पाहूया या निवडणुकांसाठी मतदान कोण करतं पहिलं पदवीधरचं गणित पाहूया कोणताही पदवीधर ज्या विभागातल्या मतदारसंघात नाव असेल त्या विभागातून पदवीधरसाठी मतदान करू शकतो अट फक्त एकच असते ती अट म्हणजे पदवी मिळून तुम्हाला किमान तीन वर्ष पूर्ण झाली असावीत आणि तुमचं पदवीधर मतदार संघाच्या मतदार यादीत नाव असावं यासाठी दरवर्षी मतदार यादी अपडेट केली जाते इथं तुम्ही स्वतःहून तुमचं नाव रजिस्टर करावं लागतं पदवी मिळालेली असेल तर तीन वर्ष झालेही असतील पण पदवीधर मतदारसंघाच्या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही बरं सांगण्यासारखी दुसरी एक गोष्ट म्हणजे समजा तुम्ही नागपूरच्या आहात आणि तुम्ही पदवी पुणे विद्यापीठातून मिळवली असेल तर तुमचं नाव कोणत्या मतदारसंघात येतं तर जिथं तुमचं लोकल मतदान पार पडतं म्हणजे ग्रामपंचायत विधानसभा अशा निवडणुकांसाठी तुम्ही जिथून मतदान करता त्या विभागाच्या पदवीधर मतदार यादीत तुमचं नाव येत असत म्हणजेच पदवी कुठूनही असो अगदी परदेशातली पदवी कासेना तुम्ही मतदान करू शकता अटी फक्त दोनच एकतर पदवी मिळून तीन वर्ष झालेली असावीत आणि पदवीधर मतदार यादीत तुमचं नाव नोंदवलेलं असावं ही मतदार यादी दरवर्षी अपडेट केली जाते हे झालं मतदारसंघाचं पण गंमत अशी आहे की पदवीधर मतदारसंघातून उभारणारा उमेदवार मात्र पदवीधरच असावा अशी कोणतीही अट नाहीये आणि त्यामुळे सगळे पदवीधर मिळून एखाद्या अशिक्षित उमेदवाराला देखील निवडून देऊ शकतात आता दुसऱ्या सात जागा शिक्षक मतदारसंघाच्या माध्यमिक शिक्षक ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सिनियर कॉलेजचे प्राध्यापक ज्यांच्याकडे किमान तीन वर्षांचा शिक्षणाचा अनुभव असेल म्हणजे जे पूर्ण वेळ शिक्षक असतील अशी मंडळी या निवडणुकीमध्ये मतदान करतात पदवीधर प्रमाणे शिक्षक मतदारसंघाचे सात विभाग पाडण्यात आले असून शिक्षक आणि पदवीधर हे एकाच मतदारसंघातून निवडून येत असतात इल्ली मतदारांची यादी देखील दर निवडणुकीच्या वेळेस अपडेट केली जाते कारण निवृत्त झालेले शिक्षक तीन वर्षानंतर या यादीतून बाद होत असतात तर नव्याने अनुभवी शिक्षक या यादीत सामील होत राहतात म्हणूनच अपडेट करणं महत्वाचं असतं हे झालं स्वरूप आता या पदवीधर आणि शिक्षकांच्या मतदारसंघांना विरोध देखील होत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मतदारसंघाची तरतूद केली तेव्हा बरीच जनता अशिक्षित होती हुशार आणि शिकलेली लोक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जावेत हा प्राथमिक उद्देश या मतदारसंघासाठी होता पण आता बरीच जनता शिकलेली आहे आता हे मतदारसंघ कालबाह्य झालेत आणि त्यामुळे ही तरतूदच रद्द करावी अशी मागणी होत असते तर तुम्हाला थोडक्यात विधान परिषदेचा एकूण कार्यक्रम पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि त्यांची रचना कोण मतदान करतं कशासाठी करतं हे सगळं समजलं असेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर साठी बोलबुडूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका